नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर संतोष सूर्यवंशी परत एका बँक निफ्टीच्या डेली चार्ट अनालिसिस व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून उद्याच्याला नेक्स्ट ट्रेडिंग सेशनला बँक निफ्टीमध्ये कशा पद्धतीनं पोझिशन बनवू शकते, ऑप्शन चेन मध्ये कशा पद्धतीचे चेंजेस झालेत, बँक निफ्टीसाठी कुठल्या लेवल्स महत्वाचे आहेत आणि कॉल आणि पुट साईडला कुठं आपण ट्रेड घ्यायला पाहिजे आणि हा ट्रेड घेत असताना काय काळजी करायला पाहिजे याची व्हिडिओमध्ये आपण दररोज चर्चा करत असतो. मित्रांनो, हा व्हिडिओ बघण्यापूर्वी माझा एक खूप महत्वाचा डिस्क्लेमर आहे तुमच्या सर्वांसाठी. माझी आपणा सर्वांना हात जोडून विनंती आहे, डिस्क्लेमर जरूर एकदा वाचत चला. कारण का, स्टॉक मार्केट आणि विशेषतः त्यातल्या त्या डेरिव्हेटिव्ह मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करणं हे खूप जास्त रिस्की असतं, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. आणि मी ह्या व्हिडिओमध्ये जे काय सांगत असतो ते कुठलाही बायस न ठेवता सांगतो, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. आणि तुम्ही ट्रेड करत असताना कुठल्याही परिस्थितीमध्ये तुमचं 20% जास्तीचं कॅपिटल त्या ट्रेडवरती युज करू नका. आणि दुसरं सर्वात महत्वाचं, तुम्ही जर माझ्या टेलिग्राम चॅनेलमध्ये जॉईन असाल तर तिथं मी जे काय टाइम टू टाइम स्टॉप लॉस सांगत असतो ते तुम्हाला पाळणं त्या ठिकाणी अनिवार्य आहे. मित्रांनो, तुम्ही खूप चांगला प्रतिसाद जो आहे तो आपल्या व्हिडिओला देत आहे, आपल्या युट्यूब चॅनलला देत आहे. अजूनपर्यंत तुम्ही आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज प्लीज पहिल्यांदा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. कारण का, दररोज मी नवीन बँक निफ्टीच्या अनालिसिसचा व्हिडिओ अपलोड करणार आहे आणि हा व्हिडिओ पहिल्यांदा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळण्यासाठी तुम्ही सबस्क्राईब करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर बेल आयकॉनवर देखील क्लिक करा, म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन प्रॉपर मिळेल. मित्रांनो, खूप लोक मेसेज करत आहेत, कॉल करत आहेत, सर आम्हाला तुमचा टेलिग्राम चॅनेल जॉईन करायचा आहे, त्यासाठी काय अट आहे सांगा. मित्रांनो, मी तुम्हाला परत परत सांगतोय, तुम्हाला जर आपला टेलिग्राम चॅनेल जॉईन करायचं असेल तर खूप साधं सिम्पल डिस्क्रिप्शन मध्ये मी युट्यूबच्या काय केले, झिरोदा आणि अपस्टॉकची डिमॅट अकाउंट ओपनिंगची लिंक दिली आहे, त्या लिंक मार्फत डिमॅट अकाउंट ओपन करा. तो डिमॅट अकाउंट ऍक्टिव्ह झाल्यानंतर सांगा की सर मला बँक निफ्टीमध्ये ऍक्टिव्ह ट्रेडिंग करायचं आहे, मला तुमच्या ग्रुपला ऍड करा, तर मी तुम्हाला काय करेल त्या ठिकाणी ग्रुपला मित्रांनो तुम्हाला ऍड करेल. मित्रांनो, आजचं मार्केट जे आहे एकदम जबरदस्त असं मार्केट झालेलं आहे. मी कालचं मार्केटचं जे अनालिसिस केलं होतं ते एक्झॅक्ट आपलं अनालिसिस ऑलमोस्ट खरं ठरलेलं आहे. आणि दुसरं, आज मी मित्रांनो बँक निफ्टीमध्ये जे कॉल दिले होते त्याचा तुम्हाला मी परफॉर्मन्स पहिल्यांदा दाखवतो. कारण कसं आहे, आपल्याला जर मार्केटमध्ये काम करायचं असेल तर मित्रांनो सर्वात महत्वाचं आहे की बाबा आपण काम करत असताना कसं काम केलं पाहिजे. मित्रांनो, आज तुम्हाला खरं सांगतो, माझे ऑलमोस्ट आय थिंक 3 स्टॉप लॉस हिट झालेत. काय म्हणतोय मी, माझे मी पहिल्यांदा सांगतोय 3 माझे ESL जे आहेत ते काय झालेत, आज हिट झालेत. आणि ऑलमोस्ट सगळ्या ESLचा जो ESL आहे तो ऑलमोस्ट 20 ते 25 पॉईंटचा ESL काय झालाय आपला त्या ठिकाणी हिट झालेला आहे, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. तर मित्रांनो, आज सकाळी मी पहिला कॉल जो दिला होता तो कुठला कॉल दिला होता ते सांगतो. पहिला कॉल जो आहे तो बँक निफ्टी 35,300 सीई जो आहे तो मी 303 वरून काय केला होता त्या ठिकाणी बाय करायला सांगितलं होतं. आणि हा मी कॉल बाय करायला सांगितलं होता 9:18. मित्रांनो, ह्या कॉलनं जो सकाळी हाय तयार केला होता हा ऑलमोस्ट 340 रुपयाचा हाय तयार केला होता, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. किती रुपयाचा, 303 वरून आपण बाय केला होता हा कॉल, 303 वरून बाय केला आणि ट्रेलिंग स्टॉप लॉस आपण 300 रुपयाचा लावला होता. आणि ह्या ह्यानं जो हाय तयार केला होता सकाळी तो 340 केला होता. म्हणजे 40 पॉईंटची मुवमेंट जे आहे ते 33 पॉईंटची मुवमेंट ऑलमोस्ट तुम्हाला त्या ठिकाणी मिळाले. ते काही लोकांनी उशिरा एंट्री घेतली त्यामुळे काही लोकांचा ESL पण इथं हिट झालाय, हे मी तुम्हाला क्लिअरली सांगतो. त्यानंतर मित्रांनो, मी इथं अजून एक कॉल आणि पुट असे दोन ESL कॉल जे आहे ते दिले होते. एक कॉल जो दिला होता मी आय थिंक 35,200 मी कॉल ऑप्शन बाय करायला सांगत होता, पण ते माझं चुकलं होतं. मी 34,200 असं टाईप केलं होतं, त्यामुळे त्याच्यामध्ये पण ती 40 पॉईंटची मुवमेंट मिळाली होती, पण ते ऑलमोस्ट कोणाला घेता आला नाही, तो बार सोडून द्या. त्यानंतर मी हा एक पुट बाय करायला सांगितलं होतं. कुठला पुट बाय करायला सांगितलं, बँक निफ्टी 34,500 पुट मित्रांनो 9:59 मी बाय करायला सांगितलं होता. ह्या पुटचा ESL 300 रुपये होता आणि या पुटनं मित्रांनो सकाळी जो हाय तयार केला होता तो 421 हाय तयार केला होता. म्हणजे या पुटमध्ये आपण डायरेक्ट 100 पॉईंटची मुवमेंट जी आहे ती काय केली होती त्या ठिकाणी एका लॉटच्या पाठीमागं कॅप्चर केली होती, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. आणि ह्यानंतर परत अजून एक मी कॉल दिला होता, बघा हा कॉल जो आहे बँक निफ्टी 34,600 पुट ऑप्शन बाय करायला सांगितलं होता आणि हा ऍक्टिव्ह झाल्याशिवाय खरेदी करू नका म्हणून, आणि ऍक्टिव्ह पण झाला आणि ह्याचा उत्तर ESL जो आहे तो त्या ठिकाणी हिट झाला होता. आणि जिथं ESL हिट झालाय आपण क्लिअरली सांगतो की बाबा आपला ESL हिट झालाय, तुम्ही काय करा त्या ठिकाणी एक्झिट करून टाका आपल्या पोझिशन मधून. कारण कसं आहे, तुम्हाला जर मार्केटमध्ये पैसा कमवायचा असेल तर तुम्हाला ESL ऍक्सेप्ट करावा लागेल आणि प्रॉपर ESL वरती कन्सिस्टन्सी काम करावं लागेल. आणि त्यानंतर मित्रांनो, माझी ऑलमोस्ट माझे 2 का 3 ESL हिट झाले होते, मी अगोदर सांगतोय तुम्हाला. मित्रांनो, या ठिकाणी मी 10:48 सांगितलं होतं की बाबा आपलं सिस्टम जे आहे ते प्रॉपर काम करत नाही, 34,600 PEचा पण आपला ESL जो आहे तो हिट झाला होता, 3 ESL मी जे सांगितलं, तर नो मोर कॉल म्हणून सांगितलं होतं. आणि हा एक चार्ट शेअर केला होता आणि ह्या चार्टमध्ये ऑलमोस्ट एक
इंडिकेशन दिलं होतं की बाबा हे काय ते समजून घ्या तुम्ही. दुसरं मी खाली एक लेवल टाकली ते बँक निफ्टी बाय अबव 35,060 वरून बाय करा सांगत होतं. आणि मी टार्गेट दिलं होतं टार्गेट जे दिलं होतं सॉरी काही वेळा चुका होता तिथं 35,400 टार्गेट जे आहे ते काय केलं होतं मी त्या ठिकाणी तुम्हाला दिलं होतं हे पहिल्यांदा लक्षात घ्या. आणि हे टार्गेट ऑलमोस्ट 50% आपलं अचीव झालेलं आहे सेकंड हाफ मध्ये तुम्ही बघित असेल. मित्रांनो मी मगा जस्ट 2:38 एक कॉल ऑप्शन दिला होता. कुठला कॉल ऑप्शन दिला होता 35,300 कॉल ऑप्शन 281 वरून बाय करायचा. किती 281 वरून हा कॉल ऑप्शन मी बाय करायचा. कितीचा कॉल ऑप्शन 35,300 कॉल ऑप्शन. बघा माझे कॉलचे लेवल कसे असते आणि मी कॉल कशा पद्धतीने टाकतो हे पहिल्यांदा तुम्ही समजून घ्या. तुम्ही जोपर्यंत मित्रांनो ह्या गोष्टी मार्केटमध्ये तुम्ही समजून घेणार नाही तोपर्यंत तुम्ही मार्केटमध्ये पैसा बनवू शकत नाही हे पहिल्यांदा लक्षात घ्या. तर बघा कॉल हा मी किती वाजता टाकला होता 35,300 कॉल ऑप्शन मी 14:38 म्हणजे किती वाजता बाय करायला सांगितलं होतं तुम्हाला 2:38 हा ऑप्शन बाय करायचा. बघा 2:37 आणि 2:38 बँक निफ्टीचं क्लोजिंग किती आहे 264 आहे. काय म्हणतोय मी बँक निफ्टीचं 2:38 जे क्लोजिंग आहे 14:38 मित्रांनो ते 263 रुपयाच्या आसपास सॉरी 266 रुपयाचा हाय होता. आणि मी तो कॉल ऑप्शन जो तुम्हाला बाय करायला सांगितला होता हा किती वरून बाय करायला सांगितलं होता 281 वरून बाय करायला सांगितलं होता. म्हणजे ऑलमोस्ट 15 अगोदर सांगितलं होतं की बाबा हा तुम्हाला ऑप्शन काय करायचा या ठिकाणी बाय करायचा. आणि माझे सगळेचे सगळे कॉल मित्रांनो असे असतात म्हणजे ऍक्टिव्ह व्हायच्या अगोदर सांगतो वेट फॉर ऍक्टिव्ह. आणि त्यानंतर हा मित्रांनो ऑप्शन 281 ऑप्शन जो हाय तयार केलाय तो 428 हाय तयार केलेला आहे. आणि त्या ठिकाणी मी ट्रेलिंग स्टॉप लॉस पण वर आणला होता आणि इथं आपण प्रॉफिट बुक केलेला आहे हे पहिल्यांदा लक्षात घ्या. मित्रांनो तुम्हाला जर असे दररोज कॉल मिळवायचे असतील त्या कॉलवरती ट्रेडिंग करायचं असेल आणि बँक निफ्टी मधून एक सेकंड इन्कम सोर्स म्हणून कन्सिस्टन्सी प्रॉफिटचा जर तुम्ही मार्केटमध्ये विचार करत असाल तर जरूर तुम्ही आपला टेलिग्राम चॅनल जो आहे तो त्या ठिकाणी काय करा जॉईन करा. तुम्हाला डेफिनेटली मार्केटमध्ये खूप चांगला बेनिफिट जो आहे तो होईल याची मी गॅरंटी देतो. तुम्ही जर माझ्या सिस्टमवर मी जे सांगतोय त्याच्यावरती जर काम केलं तर तुमचा कुठलाही नेट वीकली बेसिसवर लॉस होणार नाही हे गॅरंटेड मी तुम्हाला सांगतो हे लक्षात घ्या. मित्रांनो उद्यासाठी बँक निफ्टीमध्ये ट्रेडिंग करण्यासाठी मंगळवारी काय आहे आपल्यासमोर तर ते समजून घ्या. मित्रांनो उद्यासाठी आपल्या बँक निफ्टीसाठी 2 लेवल महत्वाचे असणार आहे. मित्रांनो पहिली लेवल जी आहे ती तुम्हाला उद्यासाठी असणार आहे आजचा डे लो. म्हणजे उद्या बँक निफ्टीमध्ये जर तुम्हाला शॉर्ट पोझिशन घ्यायचं असेल बेरिश पोझिशन जर घ्यायचं असेल तर जोपर्यंत बँक निफ्टी 34,542 खाली जाऊन क्लोज होत नाही किमान 5 ते 10 मिनिटाच्या कॅन्डलवर तोपर्यंत इथं शॉर्ट पोझिशन बनत नाही. किमान 15 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर उद्या बँक निफ्टी 34,542 खाली जाऊन क्लोज झाला पाहिजे हे पहिल्यांदा लक्षात घ्या. त्यानंतर तुम्ही बेरिश पोझिशनचा काय करू शकता त्या ठिकाणी एक विचार जो आहे तो करू शकता. मित्रांनो अपसाईडला उद्यासाठी खूप महत्वाची लेवल असणार आहे. उद्यासाठी जी लेवल महत्वाची असणार आहे ती काय असणार आहे परत एकदा मित्रांनो 35,060 काय म्हणतोय मी 35,060 वरती जोपर्यंत उद्या बँक निफ्टी जाणार नाही तोपर्यंत कॉल साईडला बँक निफ्टीमध्ये उद्या पोझिशन बनणार नाही हे पहिल्यांदा लक्षात घ्या. मग ह्या पार्श्वभूमीवर जर आपल्याला उद्या ट्रेडिंग करायचं असेल मित्रांनो काय म्हणतोय मी ह्या पार्श्वभूमीवर जर उद्या आपल्याला ट्रेडिंग करायचं असेल तर कसा कसा ट्रेड बनतोय बघा. पहिला जो कॉल साईडला ट्रेड बनेल उद्या आपला कधी कॉल साईडला ट्रेड बनेल वर आजचं बँक निफ्टीचं मित्रांनो जे क्लोजिंग झाले हे खूप महत्वाचं झाले आणि माझ्यासाठी हे बेस्ट क्लोजिंग आहे हे पहिल्यांदा लक्षात घ्या. कारण का तुम्ही जर मार्केटचा अभ्यास केला असेल तुम्हाला जर ऑप्शन चेंज समजत असेल ओपन इंटरेस्ट समजत असेल चेंज इन ओवाय समजत असेल तर ह्या जर गोष्टी तुम्हाला समजत असतील लक्षात येत असतील तर तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी हे आजचं बँक निफ्टीचं क्लोजिंग जे आहे ते वन ऑफ द बेस्ट एंट्री पॉईंटसाठी क्लोजिंग आहे हे पहिल्यांदा लक्षात घ्या माझ्यासाठी तर किमान. कारण का उद्या बँक निफ्टी ज्या वेळेला गॅपडाऊन ओपन होईल गॅपडाऊन ओपन होईल म्हणजे साधारणतः 34,900 खाली जर उद्या बँक निफ्टी ओपन झाला आणि 34,600 वरती जर बँक निफ्टी ओपन झाला ह्या रेंजमध्ये आणि समजा बँक निफ्टी जर अपसाईडला ट्रॅव्हल करायला सुरू झाला तर मी मित्रांनो उद्या पहिली एंट्री जी आहे ती कॉल साईडला मी कुठून घेणार आहे 35,060 वरती उद्या बँक निफ्टी निघाला का मी कॉल ऑप्शन बाय करणार. ह्याच्यामध्ये उद्या बँक निफ्टीने किमान मला 200 ते किमान 250 मुवमेंट ही अपसाईडला द्यायला पाहिजे इंडेक्स वरती हे पहिल्यांदा लक्षात घ्या. आणि हेच माझं उद्यासाठी टार्गेट असणार आहे हे पण लक्षात घ्या. म्हणजे माझं उद्या पहिलं टार्गेट काय असणार आहे 35,211 हे माझं मित्रांनो उद्या पहिलं टार्गेट आहे. आणि दुसरं टार्गेट आहे मित्रांनो माझं उद्यासाठी 35,476 हे दोन टार्गेट असतील माझे. आणि समजा एंड ऑफ द डे किंवा दुपारच्या सेकंड सेशनमध्ये जर मार्केट माझं हे टार्गेट अचूक करून वर जात असेल तर मी तिथं काय करायचं तुम्हाला सांगेल. आय थिंक त्यानंतरचं टार्गेट खूप मोठं तिथं
निघून जाते, पण ते टार्गेटवर येतं सध्या डिस्कस करण्यामध्ये काही अर्थ नाही. फक्त तुम्हाला महत्वाचं काय होत्या, बँक निफ्टीमध्ये जर बाय करायचं असेल तर 35,060 वरती बँक निफ्टी ट्रॅव्हल करायला सुरू केला तर जरूर बाय करा. तुम्हाला पहिलं टार्गेट जे आहे ते बँक निफ्टीमध्ये 35,211 भेटेल, दुसरं टार्गेट 35,476 भेटेल. हे झालं कॉल साईडला. पुट साईडला मित्रांनो, मी तुम्हाला बऱ्याच वेळेला सांगत असतोय, तुम्ही मार्केटमध्ये काम करत असताना कधीही बायसनं येऊ नका, कुठलाही व्ह्यू घेऊन मार्केटवर येऊ नका. मार्केट आज वर जाणार आहे, मार्केट खाली जाणार आहे, मार्केट पडणार आहे, असा कुठलाही व्ह्यू तुम्ही डोक्यामध्ये ठेवू नका. पहिली गोष्ट लक्षात घ्या, का तुम्ही ज्या वेळेला मार्केटमध्ये व्ह्यू घेऊन येतात त्यावेळेला डेफिनेटली तुम्ही ट्रॅप होण्याची प्रॉबॅबिलिटी त्या ठिकाणी खूप जास्त वाढते. मित्रांनो, उद्या जर बँक निफ्टी ह्या रेंजमध्ये ओपन झाला, कुठं ओपन झाला उद्या बँक निफ्टी, समजा आत्ताचं जे क्लोजिंग आहे 34,943 खाली जर बँक निफ्टी उद्या ओपन झाला, म्हणजे साधारणतः कालचा जो हाय आहे हा माझ्यासाठी महत्वाचा आहे. कुठला? कालचा हाय, म्हणजे 34,690 च्या खाली बँक निफ्टी निघाला. पहिलं टार्गेट जे आहे तो बँक निफ्टी 100 पॉईंटचं जरूर दे 34,500, कारण का 34,500 ओवाय ऍडिशन झाले. मार्केट आज जस्ट ती मुवमेंट जे ट्रॅव्हल करून आले, फ्रेश कॉल पुट रायटर जे आहेत ते तिथं मार्केटमध्ये ऍक्टिव्ह झालेत, म्हणजे त्यांचं कन्व्हिक्शन जे आहे ते कुठंतरी वाढलंय, हे पहिल्या लक्षात घ्या. आणि दुसरं, 35,000 आज दिवसभर मार्केटमध्ये मित्रांनो कॉल रायटर जो आहे तो अक्षरशः उभा होता, हेवी व्हॉल्युम्स उभा होता, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. खूप हेवी ओवाय ऍडिशन त्या स्ट्राईक प्राइस होत. मला अपेक्षा होती की बाबा हे मार्केट जर 35,000 जर क्रॉस केलं, 35,060 वर जर मार्केट गेलं तर काय होणार आहे, जे कॉल रायटर आहेत मार्केटमध्ये स्मार्ट प्लेअर आहेत त्यांचा लॉस व्हायला सुरू होणार आहे. आणि ह्या पार्श्वभूमीवर बँक निफ्टी मला 150-200 पॉईंटची मुवमेंट इझिली येणार आहे हे मला माहित होतं. म्हणून मी सकाळी दुपारात सांगितलं होतं की बाबा बँक निफ्टीमध्ये आपल्याला 35,060 वरती गेलं का बँक निफ्टीमध्ये बाईंग करायचं आहे. आणि तिथे खूप मोठी स्पाईक जे ती बँक निफ्टीमध्ये आली होती आणि तुम्ही ते बघितलं पण ऑलमोस्ट 100 पॉईंटपेक्षा जास्तीचा कॉलमध्ये प्रॉफिट जो आहे तो काय झाला त्या ठिकाणी आपल्याला झालेला आहे, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. ह्या पार्श्वभूमीवर तुम्हाला मित्रांनो काय करायचं आहे, उद्या ट्रेडिंग करायचं आहे. दुसरं मित्रांनो, अजून एक माझी तुम्हाला विनंती आहे, काही लोकांनी मला कॉल करून विचारलं किंवा मेसेज पण करतात की सर तुम्ही प्रॉफिटचे स्क्रीनशॉट का शेअर करत नाही लोकांशीचे किंवा तुमचे. तर मित्रांनो, आपण एक इथिकल पॉईंट म्हणून एक डिसिजन घेतलेला आहे की बाबा इथून पुढे कुठल्याही परिस्थितीमध्ये आपले असतील, क्लायंटचे असतील, कुणाच्याही प्रॉफिटचे स्क्रीनशॉट टेलिग्राम चॅनल असेल, युट्यूबवरती शेअर करायचे नाहीत. कारण काय, रिझन असा आहे की खूप लोक मार्केटमध्ये जे येतात डेरिव्हेटिव्ह मार्केटमध्ये आणि ट्रेडिंग करतात, ती ट्रेडिंग का करतात किंवा लॉस का करतात, तर ते दुसऱ्याचं प्रॉफिटचं स्क्रीनशॉट बघून ट्रेडिंग करतात आणि लॉस करतात. मग असं तुमचा कुणाचंही दुसऱ्याचं स्क्रीनशॉट किंवा मी दिलेल्या कॉलवर बघून लोकांनी तुम्ही त्या पद्धतीचं ट्रेडिंग करावे अशी तुमच्या मनामध्ये जिज्ञासा तयार होऊ नये आणि तुम्ही विनाकारण रिस्क घेऊ नये, याच्यासाठी मी स्क्रीनशॉट वगैरे बिलकुल शेअर करणार नाही. मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. त्याचबरोबर तुमचा जो मित्र नातेवाईक कोण जर बँक निफ्टीमध्ये ट्रेडिंग करत असेल तर जरूर त्या व्यक्तीला एक राईट डायरेक्शन देण्यासाठी हा व्हिडिओ त्या व्यक्तीला जरूर शेअर करा, आपला चॅनल जरूर शेअर करा. कारण का जोपर्यंत आपण एक रिटेल ट्रेडरला अवेअर करणार नाही, रिटेल ट्रेडरला रिस्क जोपर्यंत समजावून सांगणार नाही, जोपर्यंत लेवल्सवर काम करायचं असतं हे जोपर्यंत तुम्हाला आणि तुमच्यासारख्या रिटेलरला समजणार नाही, तोपर्यंत तुम्ही पैसा बँक निफ्टीमध्ये बनवू शकत नाही, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर परत एकदा मी आपलं सर्वांचा आभार व्यक्त करतो आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद. थँक्यू.